ऐन पावसाळ्यातच पावसानं दांडी मारल्यानं जळगावमधील शेतकरी हवालदिल झालाय. गेल्या 2 महिन्यांपासून पाऊस नसल्यानं जिल्ह्यातील पिकांना देखील आता मारा टाकायला सुरुवात केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस होईल असं भाकीत वर्तवलं गेलं होतं, परंतु आता 12 दिवस उलटले तरीसुद्धा येत्या 2 दिवसात पाऊस झाला नाही तर पिकं नष्ट होण्याचं संकट शेतकऱ्यांवर निर्माण झालेलं आहे.